नमस्कार मी बागेश्री पारनेरकर टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुणे औरंगाबाद ग्रीन कॉरिडॉर हा सध्या असलेल्या महामार्गाव्यतिरिक्त स्वतंत्र महामार्ग असणार आहे पुणे जिल्ह्यातील भोर पुरंदर हवेली आणि दौंड तालुक्यातील एकोणचाळीस गावातून हा जाणार आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुणे औरंगाबाद आणि पुणे बंगळूर ग्रीन कॉरिडॉरचं काम हाती घेतलंय त्यासाठी सर्वंकष प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे नव्याने विकसित होणारा हा महामार्ग पुणे अहमदनगर औरंगाबाद आणि बीड या चार जिल्ह्यातील एकशे बावीस गावातून जाणार आहे अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिली आहे सल्लागार कंपनीकडून पुणे औरंगाबाद ग्रीन कॉरिडॉर मार्गाची प्रारूप आखणी निश्चित करण्यात आली आहे पुणे औरंगाबाद ग्रीन कॉरिडॉर हा पूर्णतः वेगळा असणार आहे सध्या असलेल्या पुणे औरंगाबाद महामार्गापेक्षा याची आखणी वेगळी आहे हा ग्रीन कॉरिडॉर कोणत्या तालुक्यातून कसा जाणार आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून दोनशे सत्तेचाळीस पॉईंट नऊ किलोमीटर लांबीचा हा ग्रीन कौरीडर, ग्रीन कॉरिडॉर चार जिल्ह्यातील बारा तालुक्यातील एकशे बावीस गावातून जाणार आहे पुरंदर दौंड आणि हवेली तालुक्यातील प्रत्येकी आठ गावं भोरमधील पाच तर शिरूर तालुक्यातील सहा गावं बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील दोन गावं अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील तीन पारनेर तालुक्यातील दहा पाथर्डीमधील पंधरा शेवगावमधील सोळा आणि पैठणमधील पंचवीस गावातून जाणार हा ग्रीन कॉरिडॉर सहा पदरी असणार आहे पुणे औरंगाबाद ग्रीन कॉरिडॉरसाठी सुमारे दोन हजार आठशे पंचावन्न हेक्टर जमिनीचं संपादन करावं लागणार आहे पुणे जिल्ह्यातील हवेली पुरंदर भोर आणि दौंड तालुक्यातील एकोणचाळीस गावातून तो जाणार आहे आणि त्यासाठी या चार तालुक्यातील आठशे हेक्टर जमिनीचं भूसंपादन करावं लागणार आहे अशाच महत्वपूर्ण आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी